घरीच अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये आज आपण एकदम टेस्टी कुरकुरीत सर्वच लहान मुलांच्या आवडीचा मसाला डोसा कसा तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेच करू या रेसिपीला सुरुवात हा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत एक इंच किसून घेतलेले आले अर्धी छोटी वाटी किसून घेतलेले सुकं खोबरं सहा ते सात बारीक चिरून घेतलेला कढीपत्त्याचे पाने तीन ते ती चार बारीक तुकडे करून घेतलेली हिरवी मिरची अर्धी छोटी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला चांगले एकत्र मिसळून घेऊयात इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादी भाजी घातली तरीसुद्धा चालेल आता हे सगळे सुक्के जिन्नस एका बाजूला ठेवून देऊया आणि डोसा बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप रवा घेत आहे जर तुमच्याकडे असा मेजरिंग कप नसेल तर इथे तुम्ही एक वाटीने प्रमाण घ्या आता या रव्याला एकदम बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचंय होईल तितकं बारीक याचं पीठ बनवून घ्या जर तुम्ही हा रवा मोठा ठेवला किंवा जाड ठेवला तर डोसा फाटू शकतो तयार झालेले पीठ एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊयात रव्याचे पीठ बाउलमध्ये काढल्यानंतर अजून यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे जो की मी मिक्सरला फिरवण्याअगोदर अर्धा कप बाजूला ठेवलेला होता तो रवा यामध्ये घालणार आहोत त्याचबरोबर पाव कप गव्हाचं पीठ घालायचं आहे म्हणजे आपल्या डोशाला एकदम छान बायंडिंग येईल आता या पिठामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहोत इथे तुम्ही काळी मिरी पूडसुद्धा घालू शकतात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सुरुवातीला हे जिन्नस पाणी न घालताच अशा पद्धतीने व्यवस्थित असे मिसळून घेऊयात हे सगळे जिन्नस पिठामध्ये छान मिसळले गेले की यामध्ये ज्या कपाने आपण पीठ किंवा रवा घेतलेला होता त्याच कपाने पाणी घालणार आहोत तर सुरुवातीला तीन कप पाणी घालत आहे पाणी घालून सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात सुरुवातीला तीन कप पाणी घालून आपल्याला हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घ्यायचे आहे हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळले गेले तरीसुद्धा हे मिश्रण पाच ते सहा मिनिट सतत हलवून घ्या म्हणजे आपले मिश्रण चांगले एकजीव होते पाच ते सहा मिनिट हे मिश्रण सतत हलवून घेतल्यामुळे या मिश्रणाला छान बाइंडिंग येते पाच ते सहा मिनिट झाल्यानंतर पुन्हा यामध्ये दोन कप पाणी घालणार आहोत पाणी घालून पुन्हा याला चांगलं एकत्र मिसळून घ्यायचं आहे रव्याच्या क्वालिटीनुसार एखादा कप पाणी कमी किंवा जास्त होऊ शकते तर इथे आपले मिश्रण चांगले एकजीव झालेले आहे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात जर तुम्हाला हे मिश्रण पाच कप पाणी घालूनसुद्धा घट्ट वाटले तर इथे तुम्ही अर्धा कप पाणी घालू शकतात आता आपण याचा लगेचच डोसा बनवून घेऊयात तर त्यासाठी गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला तवा चांगला गरम झाला की ज्या आपण सुरुवातीला सुक्कं खोबरं आणि भाज्या एकत्र एक मिसळून ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या तव्यावरती व्यवस्थित पसरून घेऊयात आणि जे सुरुवातीला आपण डोश्याचे मिश्रण तयार करून घेतलेले होते ते तळापासून हलवून घ्यायचंय कधीही डोश्याचे मिश्रण सोडत असताना तव्याच्या बाजूने सोडून घ्या कारण मध्यभागी तवा खूप गरम झालेला असतो त्यामुळे सुरुवातीला डोश्याचे मिश्रण सोडत असताना तव्याच्या बाजूने सोडा म्हणजे डोसा एकदम एकसारखा आणि छान भाजला जातो डोसा तव्यावरती सोडल्यानंतर याला लगेच हात लावायचा नाही दोन तीन मिनिट झाल्यानंतर वरची बाजू पूर्णपणे कोरडी होते वरची बाजू कोरडी झाल्यानंतर अशा पद्धतीने सगळ्याच डोशाला बटर लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बटर नसेल तर इथे तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकतात या डोशेची चव एकदम छान लागण्यासाठी इथे मी पावभाजीचा मसाला घेतलेला आहे पावभाजीचा मसाला घेऊन अशा पद्धतीने सगळ्या डोशावरती स्प्रेड करून घेऊयात जेणेकरून या मसाल्याची चव सगळ्या डोशाला लागली जाईल चार ते पाच मिनिट झाल्यानंतर आपला डोसा एकदम छान असा भाजला गेला आहे हा डोसा करत असताना फक्त एकच काळजी घ्या की याचे मिश्रण आपल्याला सहा ते सात मिनिट सतत सा हलवून था घ्यायचं आहे हा डोसा नुसताच खाल्ला तरीसुद्धा एकदम छान लागतो रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा